मुंबई विद्यापीठाकडून पदव्युत्तर प्रवेशाचं वेळापत्रक जाहीर, आजपासून 15 जून पर्यंत अर्ज सादर करता येणार। 11वीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया येत्या शुक्रवारी सुरू होणार। यंदा 3 नियमित फेऱ्या आणि 2 विशेष फेऱ्यांचं नियोजन। वाढत्या उष्णतेमुळे मुंबईसह उपनगरामधील नागरिक हैराण। उष्माघाताची लक्षणं दिसताच लगेच डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं आवाहन। राज्यात 10,000 गावं टँकरग्रस्त, वाढत्या उकाड्यामध्ये पाणी संकट तीव्र, तर राज्यभर चारा टंचाईमुळे पशुधन संकटात। जनजागृती करूनही वाहनधारकांकडून नियमांची पायमल्ली, गेल्या वर्षभरात 3,400 रिक्षा टॅक्सीची चालकांकडून 61 लाखांची दंड वसुली। घाटकोपर, भांडूप आणि मुलुंडमध्ये शुक्रवारी पाणीपुरवठा बंद। गोरेगाव मुलुंड जोडरस्ता प्रकल्पांतर्गत जलवाहिनी वळवण्याच्या कामासाठी निर्णय। मराठवाड्यातील 1,224 गावं आणि 486 वाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई, तर 1,758 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू। जळगाव जिल्हा परिषदेकडून 1,638 पाण्याच्या स्रोतांची तपासणी। जिल्ह्यातील 18 गावांमध्ये दूषित पाणीपुरवठा होत असल्याची माहिती समोर। किल्ले रायगडावरील पायवाट 2 दिवस राहणार बंद, तर महादरवाजाजवळील उंच कड्यावरील मोकळे दगड काढण्यात येणार। रोरो जलसेवेला 2025 मुहूर्त, उरण मुंबई मार्गावरील प्रवाशांना मिळणार दिलासा। मुंबईतील नालेसफाईची कामे 5 जून पर्यंत पूर्ण करावी, अतिरिक्त यंत्रणा मनुष्यबळ नेमून कामांना वेग द्यावा, पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे निर्देश। वाशिमच्या रिसोड तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, तर हराळ परिसरात घराची पडझड, झाडं कोसळून जनावरं जखमी। पुणे छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील ढोरेगाव शिवारात भाविकांच्या बसचा भीषण अपघात, 18 जण जखमी, तर 4 जणांची प्रकृती गंभीर। तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील सोनं चांदी अपहार प्रकरणी गुन्हा नोंद करण्याचे लेखी आदेश, अखेर राज्य सरकारच्या परवानगीनंतर सीआयडीनं काढलं पत्र। मोका गुन्ह्यामध्ये पुण्यातून तडीपार असलेल्या सशस्त्र दरोडेखोरांना धाराशिवमध्ये अटक, तर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले 3 आरोपी ताब्यात। धाराशिवच्या उमरगा शहरात 25 ते 30 वाहनांची अज्ञात आरोपींकडून तोडफोड, 48 तासात आरोपींना बेड्या ठोकून शहरातून काढली धिंड। बुलढाण्याच्या अभयारण्यामध्ये झाडाला लागलेल्या मांजामुळे घुबड पक्षी जखमी, तर पक्षीप्रेमींकडून घुबडावर योग्य उपचार।